मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आले असून मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या सहकार्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. त्याबद्दल शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी शिंदे फडणवीस व पवार सरकारचे आभार मानले आहेत. आज आपला हा सातारा जिल्हा, ऐतिहासिक जिल्हा, छत्रपती शिवरायांच्या गादीचा जिल्हा आणि याच जिल्ह्याचे सुपुत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी एक ऐतिहासिक निर्णय हा महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजासाठी घेतलेला आहे आणि मराठा समाजासाठी जे आमचे बंधुतुल्य जरांगे पाटील, मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन उभं केलं होतं त्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी करोडो लोकांना घेऊन आज मुंबईच्या दिशेने ते रवाना झाले होते. उघड्यावरती उघड्या रात्रीच्या वेळी थंडीच्या गारठ्यामध्ये कशाची तमा न करता त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा जो ध्यास घेतला होता तो ध्यास घेऊन ते आज मुंबईमध्ये गेले होते. मुंबईच्या तिथं त्यांनी हा एवढा मोठा समुदाय त्या ठिकाणी नेला होता आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी परवा ते जेव्हा उत्तेश्वरला यात्रेनिमित्त आले होते त्याचवेळी त्यांनी उत्तेश्वराजवळ प्रार्थना केली होती की या मराठा समाजाचं आरक्षण मिळो आणि ते देण्याची भूमिका त्यांनी सातत्याने मांडली होती. आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आज सकाळी काल रात्री त्यांनी तसा GR काढला आणि आज त्यांनी नवी मुंबई येथे आमचे जे मनोज जरांगे पाटील आहेत यांना भेटून त्या ठिकाणी त्यांनी तो GR दिलेला आहे. त्यांनी ज्या काही समस्या मांडल्या होत्या, जे काही विषय होते त्या सगळ्यांना मराठा समाजाला त्यांनी न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये देखील आमचे तमाम मराठा बांधव आंदोलन करत होते, सातत्याने त्या जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये सहभागी होत होते आणि या सगळ्यांचं राज्यातील तमाम मराठा सर्व मराठा बांधवांचं हे श्रेय आहे आणि तमाम करोडो आज जगाने नोंद घेतली या आंदोलनाची आणि तीच आज माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आज या ठिकाणी निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय दिलेला आहे. आणि म्हणून आम्ही सातारा जिल्हा शिवसेनेतर्फे या ठिकाणी ज्या दसरा मेळाव्यामध्ये साहेबांनी छत्रपती शिवरायांच्या समोर त्यांच्या साक्षीने त्यांचा चरण स्पर्श करून मराठा समाजाला त्यांनी ग्वाही दिली होती की काही झालं तरी मी मराठा समाजाला न्याय देईल, त्यांनी शेवटच्या शरीरातील रक्ताचा थेंबापर्यंत मी तुम्हाला न्याय मिळवून देण्याचं काम करेल हे जाहीरपणे त्यांनी शपथ घेऊन सांगितलं होतं आणि त्यांनी त्यांची शपथ पूर्ण केली. म्हणून आज या ठिकाणी शिवतीर्थावरती पवई नाक्यावरती छत्रपती शिवरायांना तमाम मराठा समाज आणि शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी अभिवादन करून या ठिकाणी आम्ही त्यांना पुष्पहार या ठिकाणी वाहून या ठिकाणी सर्वांना पेढ्याचं वाटप केलेलं आहे. आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये हा आनंदोत्सव साजरा करताना मला खात्री आहे की राज्यामध्ये पुन्हा एकदा दिवाळी सुरू झाली आहे आणि दिवाळी तत्सम संपूर्ण मराठा समाज जो रस्त्यावरती होता त्यांनी आज खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतायत. गोरगरिबांचे प्रश्न त्यामुळे मार्गी लागणार आहेत, गोरगरीब विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागणार आहेत आणि कोणाचं दुसऱ्या कुठल्याही समाजाचं आरक्षणाला धक्का न लावता माननीय मुख्यमंत्री आणि महायुतीच्या सरकारने या मराठा समाजाला न्याय दिलेला आहे. त्यामुळे आम्ही संपूर्ण जिल्हावासीय आणि शिवसैनिक आणि सर्व पदाधिकारी आम्ही साहेबांचं मनापासून अभिनंदन कौतुक करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे ज्यांनी हे आंदोलन म्हणजे जे जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलं त्यांना देखील मी मानाचा मुजरा करतो. त्यांच्यासाठी मी स्वतः काशी विश्वेश्वराला जाऊन साकडं घातलं होतं आणि त्या ठिकाणी जाऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि जरांगे पाटलांचं जे मागणी आहे ती मान्य व्हावी ही जे मी काशी विश्वेश्वराला प्रार्थना केली होती त्या प्रार्थनेसाठी यश आलेलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांना घेऊन मी काशी विश्वेश्वराला जाऊन मी माझी जी प्रतिज्ञा केली होती, जी प्रार्थना केली होती त्याला यश दिलं. त्यामुळं काशी विश्वेश्वराला जाऊन मी पुन्हा एकदा अभिवादन करून येणार आहे.